पावला. त्याच्या अंत्ययात्रेसाठी 400-500 झेंडेकरी, 200-300 टाळकरी आणि 100-150 मृदुंगे जमा झाली आणि त्याची दिंडी पूर्ण शहरातून काढली. ही दिंडी पाहिली 10-20 रुपयेदारांनी आणि ते एकमेकांना म्हणू लागले, बघा बघा किती थाट आहे, एक माळकरी माणूस मरण पावला तरी इतके जण जमा झाले. त्यातला एक जण म्हणाला, आपल्यात कोणी मिळालं ना, आपण पण अशीच दिंडी काढायच्या. तर जण म्हणाले, हो कित्येक दिवसानं त्यातला एक जण मरण पावला, त्याच्या अंत्ययात्रेसाठी 10-20 झेंडेकरी, 20-30 टाळकरी आणि 10-20 मृदुंग जमा झाली. त्यातल्या एक जण म्हणाला, अरे आपला मित्र मरण पावला, आपल्याला दुःख म्हणून थोडी थोडी प्यावी लागणार. मग काय 40-50 बॉक्स आणले, फुल एक एक दोन दोन माप आणले. घरापासून ते मोठ्या रस्त्यापर्यंत जाऊस सगळं बरोबर होत. जेच मोठ्या रस्त्याला लागलं, कुणाचा कुणाला मिळत नाही. झेंडेकरी गेले शनिवार बाजारात, टाळकरी गेले मोंढ्यात आणि मुर्दुंगे गेले शिवाजी चौकात आणि हे चौघ जण गांधी पार्कात ते मड घेऊन. चलून चलून त्यांना लागली की भूक. मग काय केलं, त्यांनी ते मड एका हॉटेलच्या भितडाला उभं केलं. मधात बसून मस्त आलू बोंडा, खिचडी भजे, पुरी भाजी दाबून आणलं. वेटर म्हणाला, 200 रुपये बिल झालं. ते म्हणाले, आम्ही मजूर माणसं, मालक बाहेर भितडाला टेकून ठेवून उभे आहेत, त्यांच्याकडून घ्या. त्या वेटरनं त्या मड्याला पाहिल्याबरोबर तो इतका घाबरला तो म्हणाला, तुमचं बिल राहू द्या, तुम्हाला आणखीन जेवायचे जेवा, परंतु तुमच्या मालकाला अगोदर येथून घेऊन जा. अशी झाली पिणाऱ्यांची दिंडी. लिख सकते है किसी की तकदीर अगर हम तो आपके तकदीर में हर खुशी लिख देते हैं माशाल्लाह. लिख सकते है किसी की तकदीर अगर हम तो आपके तकदीर में हर खुशी लिख देते हैं. जो मोड़ आपको कभी बदलाए, जो मोड़ आपको कभी बदलाए, हर लकीर को उस तरफ मोड़ देते हैं, हर लकीर को उस तरफ मोड़ देते हैं. प्रेक्षक मित्रांनो, यानंतर पाहूया ज्यांचे नाव घेतल्याबरोबर आपल्या अंगावर शहरे वाटतात, रक्त सळसळ करत आणि अंगावर वीर शक्ती निर्माण होते. ते नाव म्हणजे छत्रपती शिवराय. पाहूया छत्रपती शिवराय हे समाजासाठी वडील, भाऊ आणि राजा या सर्व रूपात होते. पाहूया एक प्रसंग आणि तो घेऊन येत आहे चिरंजीव गोविंद मुंजाजी गणे वर्ग 7वा. तर पाहूया छत्रपती शिवराय. हिंदू मुसलमानाची दंगल झाली आणि त्या दंगलीच्या नावाखाली 10-5 गुंड गल्ली बोळाने पिसाळलेल्या कुत्र्यासारख्या फिरत होते. एका गल्लीत एक मुसलमानाची तरुण मुलगी राहत होती. तिलाही त्या दंगलीची माहिती झाली आणि त्या आपल्या घरा बाहेर आली. पाहते तर गाव दहा-पाच गुंड तिच्या घरच्या दिशेने येत होती. त्या मुलीच्या लगेच लक्षात आले आणि ती मनात म्हणाली, आपण येथून पळ काढला पाहिजे, नाहीतर गुंड आपल्या इज्जतीच्या चिंता उडवून शहर राहणार नाहीत. मग ती मुलगी मुंबईच्या रस्त्याने भरदार वेगाने पळ सुटली. ती पुढे पळतच आहे, गुंडे तिच्या मागे धावतच आहे. मुंबईच्या रस्त्याने पळता पळता तिने त्या गुंड्याची नजर चुकवून एका घराचा दरवाजा थटवला. त्या घरात एक तरुण मुलगा राहत होता. त्याने दाराचा आवाज ऐकल्याबरोबर कडी काढून दरवाजा उघडला. तितक्या ती मुलगी घाबरटावतच म्हणाली, अहो अजरा तर मला इथे चारा द्या, 10-5 गुंड माझाच पिता करत आहे. जर मी त्यांच्या तावडी सापडले तर ते माझ्या चारित्याची राख रांगोळी करतील. मुलगा म्हणाला, तुम्ही अजिबात घाबरू नका, या घरात तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने सुद्धा पाहणार नाही. दाराची मी चौकशी करतो, कोणे ते पाहतो मी. मुलगी शांतपणे झोपी गेली आणि मुलगा दार्या थ्रू टाकून विचारत जातो, अरे ज्या मुलीने 10-5 गुंड्याला भेऊन माझ्याकडे आसरा मागितला, मी तरुण आहे, घरात कुणी नाही, मग तिला माझी भीती का वाटली नाही. या विचारात त्याला रात्रभर झोप आली नाही. विचारा सकाळ कधी झाली हे त्याला कळलेच नाही. आणि सकाळ होताच ती मुलगी त्या मुलाचा आभार मानून निघूच लागली. तितक्या त्या मुलाला राहवलेच नाही. त्याने लगेच विचारले, अहो तुम्ही 10-5 गुंड्याला भेऊन माझा दरवाजा फटावला, मी तरुण आहे,
मुलगी म्हणा मुलगी म्हणा, तर मी तुमचा दरवाजा असा काही ठोठावला नाही, तर मला तुमच्या खिडकीतून एक फोटो दिसला, नंतर मी निश्चय केला या घरात माझे चारित्र्य सुरक्षित राहील, या घरात माझ्या इज्जतीला कोणतेच गालबोट लागणार नाही. तो प्रेक्षक मित्रांनो, तुम्ही म्हणता तो फोटो कुणाचा होता, तो फोटोच्या वडिलाचा कधीच्या भावाचा, तो फोटो कुणाचा होता? जर प्रेक्षक मित्रांनो तो फोटो होता, तर तो फोटो होता, तर तो फोटो होता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. तो फोटो होता जिजाऊमा साहेबांच्या लाडक्या शुभाचा, तो फोटो होता, तो फोटो होता शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या